फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। मी आहे शनिराज माने। तर आज आपण वासुटीला चाललो आहे। आता सध्या आपण रहिमतपूर मध्ये मंदारचा घरी स्टे घेतलेला आहे। मित्रांनो, हा आहे मंदार। याने खूपच छान नियोजन केलं। आम्ही 13 जण असून सुद्धा सगळं कडक नियोजन केलं, त्याबद्दल या तुम्हापासून धन्यवाद, आभार। खूपच छान पोपट आहेत हे मंदारचे। आता आपले सगळे रायडर सज्ज आहेत वासोट्याच्या दिशेने प्रस्थान करण्यासाठी। तर मित्रांनो, थोड्या वेळात आपण बांधणीला पोहोचणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे। खूप असा सुंदरसा घाट आहे, रस्ता जरा अवघड आहे, इट्स ओके। समोर माझे मित्र वगैरे सगळे रायडिंग करत आहेत, मी पण रायडिंगचा अत्यंत अविश्वसनीय अनुभव घेतो आहे। घाट आत्तापर्यंत खूप बघितले, पण असा घाट जरा रस्ता बारीक आहे, पण घाटाचा एकदम मज्जा एकदम फ्रील आहे। ओके मित्रांनो, या ठिकाणी टेंटची पण सुविधा आहे। तर ज्यांना कोणाला राहायचं आहे ते टेंटमध्ये राहू शकतात किंवा स्वतःचा टेंट घेऊन येऊ शकतात। लोकलसाठी खूप छान आहे। आता आपण आलेलो आहे मुनावळेला। तर आता या ठिकाणाहून आपण प्रवास करत बोटीने जाणार आहोत 7 किलोमीटर। तर आपल्याला 1 तास किंवा 1.5 तास लागणार आहे इथून पुढे जायला। तर या ठिकाणी येताना कॅश घेऊन या, कारण इथं रेंज नाही आहे मोबाईलला आणि बोटिंगला इथं कॅश लागते। तर इथं येताना प्लीज कॅश घेऊन येत जावा। मित्रांनो, बोटीतून उतरताना व्यवस्थित उतरावे, कारण इथून पाय चिकला तर रवण्याची सटकण्याचे चान्सेस आहेत। तर एकदम सावधगिरीने उतरताना उतरावे। हे आपल्या बोटचे पायलट आहेत, तर त्यांनी आपल्याला इथपर्यंत कोयना बॅकवॉटरमधून आणून सोडलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। या ठिकाणी वन खात्याचे ऑफिस आहे। तर या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेतला जात आहे की आपण किती प्लॅस्टिक आणलं आहे, काय किती आपण कचरा घेऊन वर जातो आहे, तेवढा परत काउंट करून बघितला जातो नंतर न मागायचं। फायनली आपण आलेलो आहे वासोटेला आणि इथं वन विभागाने आपल्याकडून 130 रुपये पर हेड फी घेतली आहे आणि 500 रुपये डिपॉझिट घेतलेले आहे। तर आत्ता आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे। इथून वर जायला 2 तास लागतात आपल्याला। तर आपण आता चालू करणार आहे चढायला। हाय मित्रांनो, आम्ही सध्या वासोट्याच्या जंगलामध्ये आहोत। पायदळ रस्ता जवळ आहोत। Thank you.
धार्मिक आणि गणपतीचं मंदिर पण तुम्हाला 1.5 तास लागणार वापसी केल्यावरती जायला. तुम्ही सुरुवात केल्यानंतर वरती 3 किलोमीटर वरती गेल्यानंतर पहिले सुरुवातीला मारुतीचं मंदिर लागलं. मारुतीचं मंदिर गेल्यानंतर सरळ पुढं जायचं तर राजवाडा येईल. राजवाड्यात बसावं देवी पडावी. तिथून आल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर उजव्याकडे सरळ पुढं जायचं ते शंकराचं मंदिर. तिथं दर्शन घ्या परत थोडं पुढं जावं तिथे नागेश्वर सुळका म्हणून तुम्हाला दिसत चालला. तिथे ही नागेश्वर अशी गुहा आहे. गोव्यात शंकराची पिंड आहे. पिंडीवरती बरोबर पाणी पण लागेल. सोन्याचा रिंगर म्हणजे किल्ल्याच्या फाउंडेशनसाठी वापरायची. ते त्याच्यानंतर पुढं पुढं गेल्यानंतर 2 तळी लागतील पाण्याची पण ती पाणी खराब येतात. तिथं पुढं जवळ बाबूपडा म्हणून हा किल्ला त्यांना पेंट धुवून ठेवण्यासाठी किल्ला वाकडं किल्ला होता. आणि वाकडं किल्ल्यावरून त्यांना खाली कडे लोट करायचं. वाकडं किल्ल्यानंतर शिवाजी महाराजांची घोषणा द्या. 3 वेळा आवाज येतो. आवाज दिल्यानंतर परत बोलून होता. या ठिकाणी हनुमान मंदिराची मूर्ती आहे आणि श्री गणेशाची मूर्ती आहे. मुलं अक्षरशः दमलेली आहेत खूप. या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. आता सगळे दमले आता प्रवास करून वर चढून. या ठिकाणी कोण काय बोलण्याची कोणाला चान्स आता बोलण्याचं असं आहे. आम्ही बोलतो थोड्या वेळाने बोलतो. कोयनेचे हे घनदाट अभयारण्य आहे. या अभयारण्यात भरपूर वन्यप्राणी आहेत. त्यात वाघही आहे. तर या जंगलात ट्रेकिंग करताना अत्यंत सावधगिरीने करावी. या ठिकाणी पक्ष्याचे घरटे दिसते किंवा एखाद्या सापाचं वगैरे बीळ आहे. कसं बनवलं बघा. आपण ज्यावेळेस जंगलामध्ये फिरायला जातो किंवा ट्रेकिंगला जातो त्यावेळेस पायात सेफ्टी शूज असणं खूप गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे वनस्पतीचे थोडे खोडे वगैरे लागण्याचे चान्सेस आहेत. आणि पाणी बॉटल वगैरे खायला स्नॅक्स वगैरे सोबत ठेवावे. जोर लगा के हाँ. शोध कुठर धाऊ कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळा तुन मावळून तू कधीच गेलार माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार माझ्या राजा रे माझ्या शिव बार. अशा तऱ्हेने आता आपण वरती गडावरती आलेले आहे आणि खूपच घामाघूम झालेला आहे. दाट झाडी झुडप आणि डोंगर नदी पाहायला खूपच छान वाटतं. तर अशा ठिकाणी आपण आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी. खूपच म्हणजे वेगळीच फिलिंग आहे अशा ठिकाणाला भेट देण्याची. गडावरती या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर आहे. गडावरती एक शंकराचे मंदिर सुद्धा आहे आणि हे शंकराचं मंदिर खूपच जुनं आहे. या ठिकाणी या मंदिराच्या शेजारीच एक कैदखाना आहे. त्या कैदखान्यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांना कैद करून ठेवलं होतं. हा कैदखाना कैद्यांना ठेवण्यासाठी होता. पाहूया आपण कसा आहे तो. कैद्यांना यामध्ये ठेवलं जायचं त्या काळात. मित्रांनो, ह्या नजाऱ्याबद्दल काही सांगायचं म्हणलं तर मला काय वाक्यच सुचत नाहीये. ही एक दरी, ही बघा, ही एक दरी
हे पर्वत, हे सह्याद्री पर्वत आपल्याला रियल स्वर्गाची अनुभव करून देतो। आणि हे बघता तुम्ही, तुम्हाला काय सांगावं, बस मी निशब्द झालोय। ही सह्याद्री रांग म्हणजे आपल्याला महाराजांचं काय जे अस्तित्व आहे ते त्यांची जाणीव करून देतो। आणि आता आम्ही मित्रांसोबत आलेलो आहे, अशी वेगळी फिलिंग आहे ना, आपसे वाईब्स येत आहेत ना, एक नंबर येत आहेत, एक नंबर अप्रतिम। या ठिकाणी हे गोड पाण्याचं टँक आहे, तर पूर्वी गडावरती पाणी साठा करण्यासाठी अशा प्रकारच्या टाक्या असायच्या, तर या टाक्यामध्ये पाणी साचवलं जायचं आणि पिण्यासाठी वापरलं जायचं। काळामध्ये बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा तो चुना वगळण्यासाठी ह्या पद्धतीचा यूज केला जायचा। तर हा जो दगड आहे तो बैलाच्या साह्याने खेचला जायचा आणि चुना वगळला जायचा आणि त्यानंतर ते बांधकामासाठी यूज केला जायचा। मित्रांनो, या ठिकाणी हा इको पॉईंट आहे, तर या इको पॉईंटला आवाज देताना सेफ्टी काही नाही, तर तुम्ही तुमची काळजी स्वतः घ्यायची आहे। तर इथून आवाज दिल्यानंतर आवाज हा खालून रिटर्न येतो। आपण या जंगलातून खाली निघालेलो आहे कारण आपल्याला 4 टायमिंग दिलेला आहे, आपल्याला वेळेत खाली जायचं आहे कारण वन्य प्राणी संध्याकाळच्या वेळेस पाणी पिण्यासाठी येतात, ते हमला वगैरे करू शकतात, त्यामुळे आपल्याला 4 टायमिंग दिलं आहे। तर 4:00 आत आपल्याला परत पोहोचायचं आहे खाली। आता आपल्याला खाली पोहोचण्यासाठी 1 लागेल जास्तीत जास्त। अशा प्रकारे आपण गडउतार झालेलो आहे आणि गडउतार होऊन आपण आपलं डिपॉझिट घेतलेलं आहे। डिपॉझिट घेताना ते आपल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा कॅरी बॅग वगैरे आपण नेलत्या ते जेवढ्या आहेत का नाहीत ते काउंट करतात आणि नंतर डिपॉझिट देतात। आणि आपण योग्य टायमिंगला आलो आहे का नाही हे बघतात। आपण 4:00 आता आलेलो आहे तर आपलं डिपॉझिट व्यवस्थितपणे आपल्याला रिटर्न भेटलेलं आहे। आपली बोट आलेली आहे आणि आता आपण निघालो आहे पुणेच्या दिशेने।